नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. अभिनेते शरद पोंक्षे आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. एक ताकदवान, संवेदनशील आणि दमदार अभिनेते अशी त्यांची ओळख. खरं तर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असे अभिनेते खूप दुर्मिळ असतात जे एखाद्या घटनेविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी त्यांच्या मनातली मतं, त्यांच्या मनातल्या भावना, त्यांचे विचार हे खूप जाहीरपणे मांडतात, आणि त्या दुर्मिळ अभिनेत्यांपैकी शरद पोंक्षे एक आहेत. मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकातनं गांधी विरोध इतक्या तीव्रतेनं त्यांनी मांडला की ते टीकेचे धनी बनले, पण या कशाची पर्वा न करता ती विचारसरणी अधिकच टोकदार पद्धतीनं किंबहुना त्यांनी पुढे नेली. अभिनेता म्हणून कधीही हार न मानण्याचा त्यांचा बाणा कायम राहिला. जेव्हा त्यांना कॅन्सरनं ग्रासलं, त्यांना कर्करोग झाला, ही लढाई ते एकटे लढले आणि जिंकले सुद्धा. रंगभूमी त्यांचा प्राण आहे, त्यामुळे हिमालयाची सावली या नाटकातनं त्यांनी दमदार कमबॅकसुद्धा केलेला आहे. त्यांचा गेल्या काही वर्षातला संघर्ष, सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी त्यांचं मत, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी कट्ट्यावर गप्पा मारूया. आपलं मनापासून स्वागत. नमस्कार शरदजी. जे प्रेक्षक तुम्हाला खूप दिवसांनी बघत असतील त्यांना अर्थातच तुमचं बदललेल्या रूपाकडे बघून खूप आश्चर्य वाटेल. तुम्ही कॅन्सरवर यशस्वीपणानं मात केल्याचा आनंद आहे, पण अकल्पित असं म्हणजे तुमचं एकदम रंगभूमीवरनं थोडं बाजूला होणं आणि मग त्यानंतर या पद्धतीनं या रूपामध्ये तुम्ही समोर येणं, काय अचानक झालं होतं की तुम्हाला कधी लक्षात आलं कॅन्सरच्याबद्दल, काय त्याच्याबद्दल सांगाल? जेव्हा फेब्रुवारी मार्च 2018 मी नथुराम गोडसेचे शेवटचे प्रयोग डिक्लेअर केले की आता हे नाटक आपण थांबूया, 20 वर्ष बरोबर झाली, 1998 ते 2018 20 वर्ष, आणि एका कुठेतरी थांबलं पाहिजे आपण म्हणून थांबायचं ठरवलं. त्या काळामध्ये मला बरं वाटेन असं झालं. संध्याकाळच्या वेळेला 5-5:30 वाजले की रोज मला ताप वगैरे यायचा आणि जेवणावरची इच्छा उडायला लागली. काय होतं आहे कळे ना, ताप असल्यामुळं मलेरिया आहे का, त्याच्या टेस्ट, डेंग्यूच्या टेस्ट, ह्याच्या टेस्ट, तापाचे जेवढे प्रकार आहेत त्या सगळ्याच्या टेस्ट झाल्या, पण त्याच्यात कुठेच काही निष्पन्न होईना. डॉक्टर म्हणाले काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाही. बरं, आपण ताप आला आहे तर कॅन्सर झाला असेल असं कशासाठी डोक्यात येणार ना, कुणाच्याच येणार नाही. त्यामुळं मग आमचे एक वैद्य आहेत तिथे बोरिवलीमध्ये, त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला तपासलं आणि त्यांनी मला एक महिन्याचं त्यांनी स्वतः बनवलेलं औषध दिलं आणि मी एकदम टुणटुणीत बरा झालो. पुन्हा मला भरपूर भूक लागायला लागली, सगळं झालं. 3 महिने मी पुन्हा डे नाईट शूट केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा गणपती आले आणि परत मला संध्याकाळचा ताप सुरू झाला, पुन्हा जेवणावरची इच्छा उडायला लागली आणि वजन हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं. आणि हे काहीतरी विचित्र आहे असं झालं. मग आमचं एक परोळेकर म्हणून डॉक्टर आहेत, माझा मित्र आहे विवेक जोशी, तो घेऊन गेला. ते म्हणाले काहीतरी वेगळं आहे, तू कुठल्या तरी चांगल्या आणखीन डॉक्टरांकडे जा. मग आदेश बांदेकर माझा खूप जवळचा मित्र आहे, तर आदेशला म्हटलं काहीतरी अशी गडबड आहे रे, यार काय करावं? तर तो म्हणाला हिंदू कॉलनीमध्ये नांदे म्हणून डॉक्टर आहेत, म्हणजे डॉक्टर श्रीखंड यांचे जावई, तर त्यांच्याकडे तुला उद्याच्या उद्या मी घेऊन जातो, ते काहीतरी नक्की चांगलं आपल्याला मार्ग दाखवतील. आणि त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी तपासल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्यावेळेला मला कोरडा खोकला भयंकर सुरू झाला होता, तर ते मला आयदर टीबी आयदर कॅन्सर अशी शक्यता वाटते मला. तर मी सांगेन त्या पद्धतीच्या टेस्ट सगळ्या आता यापुढे करायच्या आणि माझ्या अंडर राहायचं तू. आणि मग त्यांनी सांगितलेल्या टेस्ट सुरू केल्या आणि ते टेस्ट करता करता पेट स्कॅनपर्यंत गेलो आणि मग रिपोर्टच आले डायरेक्ट, हॉडकिंग लिम्फोमा म्हणून मला कॅन्सर झालेला आहे पोटात, इकडे सगळीकडे गाठी होतात त्या. आणि ह्या गाठी ॲक्च्युली मार्च फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या आणि डिसेंबरपर्यंत मला ते कळलंच नाही. त्यामुळे त्या इतकं वाढलं की ते जवळजवळ माझा कॅन्सर 4th स्टेजला गेलेला होता. आणि काही नाही, ते म्हणाले उद्याच्या उद्या सगळ्या निर्मात्यांना फोन कर आणि सांगून टाक की मी आता यापुढं काम करू शकणार नाही. आणि 1 जानेवारीपासून तोंडाला रंग लावणं बंद केलं. तो निर्णय भयंकर होता. ज्या दिवशी मला रिपोर्ट आला पहिल्यांदा की तुम्हाला कॅन्सर झाला आहे, सर्वसामान्यांप्रमाणे माझ्याही पायाखालची जमीन सरकली. बरे काही मरायचं वय नाही आहे आणि भरपूर काही डोक्यात आहे, भरपूर गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात. आयला हे मध्येच काय झालं मला एकदम. बरं, मी निर्व्यसनी आहे, मी दारूचा थेंबाला
स्पर्श केलेला नाही, का मी कधी सिगरेट पित नाही, पान तंबाखू खात नाही, म्हणजे ह्या कारणांमुळे साधारण हे होतं असं काहीच नसतं, डॉक्टर म्हणाले. त्याचा खरं तर याच्याशी काही संबंध नाही. पण तुम्ही आता इमिजिएट किमोथेरपी ही आहे बॉम्बे हॉस्पिटलला, डॉक्टर प्रकाश पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडं गेलो आणि त्यांनी मला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी दिली डॉक्टरांनी. आणि इमिजिएट 20 जानेवारी 2019 पहिली किमोथेरपी ट्रीटमेंट सुरू झाली. ती सुरू झाली आणि त्या किमोथेरपीबद्दल इतकं काही ऐकलेलं होतं लोकांचं की भयानक असते, पॉयझन आहे लिटरली ते, आत्मसंपूर्ण तुमचं शरीर जाळून टाकतात, संपून टाकतात सगळ्या अवयवांना. तर माझी बायको सविता ती शिवयोगचं सगळी आराधना वगैरे करते. डॉक्टर शिवानंद म्हणून आज जगप्रसिद्ध आहेत ते, आणि त्यांना आज जगाने काय सायन्स बियॉन्ड सायन्स असं त्यांनी एक तत्त्व मांडलं आहे की ह्या औषधांच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याकडं आयुर्वेदात आणि याच्यात इतकी औषधं आहेत की ज्याने तुमचे हे सगळ्या रोग बरे होऊ शकतात. तर ते तुम्ही सुरू करा, म्हणजे साधा अगदी तुळशीचा काढा, तुळस, कडुलिंब आणि बेलपत्र याचा काढा रोज सकाळ संध्याकाळ घेतला तर तुमची प्रतिकारक क्षमता जी संपते किमोथेरपीमुळं ती पूर्ण वाढायला मदत होते. तुमचे ब्लड रिपोर्ट्स खूप चांगले यायला लागतात. आणि रोज सकाळी जर अगदी प्युअर गोमूत्र तुम्ही प्यालात तर त्याच्याने तुमच्या कॅन्सर सेल मारण्याचं फार मोठं काम करतात. म्हणजे बरं, ह्याच्यात काही भोंदूगिरी नाही आहे किंवा ही कुठली महाराज आणि असलं काही नाही आहे, हे सगळं सायन्स आहे. तर ते करूया का आपण सुरू? पण ते डॉक्टरना सांगितलं तर ॲलोपॅथी डॉक्टरना हे सगळं पटत नाही. मग आम्ही निर्णय घेतला की आपण त्यांना काही सांगायचं नाही, त्यांची किमोथेरपी त्यांना करत राहू दे. आपण हे घरात बरं तुळस खाल्ल्यामुळं काय अपाय तर नक्कीच होणार नाही, किंवा गोमूत्र प्यायल्यामुळं अपाय तर काही होणार नाही, फायदा नाही झाला समजा आपल्याला तर, पण करायला काय हरकत आहे, करून तर बघूया. आणि लिटरली माझे म्हणजे लोकांच्या 7-7, 8-8 दिवस रोज ब्लड घेतल्यानंतरसुद्धा WBC आणि हे सगळं वाढत नाही, तर माझे 2-3 दिवसात फरक पडायला लागला आणि माझी WBC नॉर्मल माणसासारखं तुमच्यासारखं व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळं माझ्या सगळ्या किमोथेरपी ठरलेल्या वेळेत झाल्या. नाहीतर 12 किमोथेरपीना ॲक्च्युली 15 दर 15 दिवसानंतर एक किमोथेरपी असते, पण लोकांची 1-6 महिन्यात संपायला पाहिजे. म्हणजे मी जानेवारीत सुरू केलं तर माझ्या प्लॅनिंगप्रमाणे ते जुलैत संपली पाहिजे, पण संपत नाहीत लोकांच्या. मग परत परत ॲडमिट व्हायचं, मग ते सगळ्या उपचार करून मग ते तुमचं नॉर्मलला आणतात. नॉर्मलला आणल्याशिवाय तुम्हाला किमो देऊ शकत नाहीत, असे नाना प्रकार आहेत त्याच्यात. मी हे सुरू केलं आणि बरोबर जुलैत माझी शेवटची किमोथेरपी झाली आणि रिपोर्ट्स आले की मी टोटली क्युअर्ड झालो. आपल्याकडे काय होतं, मी जर असं म्हटलं ना की जसं ती मध्ये त्या साध्वी म्हणाल्या की मी गोमूत्र प्याले आणि माझा कॅन्सर बरा झाला, तर सगळ्यात त्याचा एक ट्रोलचा विषय झाला तो. असं नसतं सगळं, कळलं का नाही, की सगळंच तुम्ही आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीतलं सगळेच उपचार आयुर्वेदातले असे वेड्यात काढू नका. तुम्ही ॲलोपॅथीचा उपचार कराच, कारण तो लवकर बरा करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ जाणार आहे, पण ह्याही सायमल्टेनियसली जर तुम्ही करत राहिलात, आणि प्रचंड पॉझिटिव्हिटी पाहिजे. म्हणजे काय करावं, पहिल्यांदा मी खचलेलो होतो, मी मगाशीच बोललो. मग चांगली चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे, चांगले विचार डोक्यात आले पाहिजेत. नुसतं पडून असता तुम्ही, जो माणूस मी 25 वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही, मी 24 तास काम करत होतो, मी ड्रायव्हिंग मला खूप शौक आहे. म्हणजे कोल्हापूरचं रात्री शूटिंग संपलं 10:00 मी ड्रायव्हिंग करत मुंबईत येऊन मुंबईत 9:00 मी तितकाच फ्रेश हजर असायचो. असा माणूस 25 वर्षानंतर एक दिवस असा येतो की त्याला डॉक्टर सांगतो उद्यापासून घराच्या बाहेरच पडायचं नाही, कम्प्लीट झोपून राहायचं. हे भयानक आहे सगळं. आणि सावरकर प्रत्येक वेळेलाच मला पाठीशी उभे असतात. त्यांची जन्मठेप वाचायला सुरुवात केली, अनेक वेळा वाचून झालं, परत एकदा वाचलं आणि मग त्या जन्मठेपेने मला जे काही ऊर्जा दिली आणि जी काही पॉझिटिव्ह एनर्जी दिली, अरे 7x11 खोलीमध्ये 11 वर्ष समोर एक माणूस नाही बोलायला, लिहायला कागद नाही, काहीच आजूबाजूला काही नाही, दगडी भिंती आहेत फक्त आणि साखळदंडामध्ये बांधलेला हा माणूस 11 वर्ष स्वतःची मानसिक स्थिती कुठेही न ढासळवता, कुठेही संतुलन न बिघडवता, स्वतःला वेळ लागणार नाही याची काळजी घेऊन आणि त्याही परिस्थितीत काव्य रचून
आणि त्या इतक्या भयानक यातना सहन करत राहू शकतो तर मला फक्त 6 महिने काढायचे आहेत. फक्त 12 किमोथेरपीचा मला त्रास सहन करायचा आहे. तुम्ही करू शकत नाही का? जर मी जाहीरपणे म्हणत असेल की मी सावरकर बघतो आहे आणि मी सावरकरांचे विचार मांडणार आहे तर मी हे करू शकतो. आणि जी काय मला एनर्जी आली आणि मग मी एकदम हसत खेळत, म्हणजे नंतर नंतर तर असं झालं की अनेक लोक असे पेशंट असे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सगळे किमो घेत आहेत, कोण बंबलतो आहे, कोण इकडे ओरडतो आहे, सगळ्यांचं चालू आहे. आणि मी एकटाच माणूस असा होतो की किमोथेरपी चालू असताना मी मस्तपैकी इडली सांबार खायचो, मित्राला सांगायचो खाल्लं डोसा आणि चायला तो कामतचा डोसा चांगला मिळतो तो घेऊन येत ना. किमो सुरू असताना? हो, इकडे किमो चालू आहे, इथे पोट बसवलं आहे मला. इथून सगळ्या किमोथेरपीच्या बाटल्या लावलेल्या आहेत आणि 6-7 तास ती किमोथेरपी चालते. सगळी ती औषधं इंजेक्शन सगळे इथून दिली जातात. तर ते चालू असताना मी, तुम्हाला खोटं वाटेल, मी मस्तपैकी इडली सांबार खायचो, मी मसाला डोसा खायचो, मी सगळे मित्र गोळा करायचो आणि गप्पा मारत बसायचो. आवाज खणखणी काही प्रॉब्लेम नाही मला. आणि ते झालं की पटापट कपडे बदलायचो, 1/2 तासात मी बाहेर फिरायला लागायचो. तर नर्स म्हणजे ओ चक्कर येऊन पडाल, म्हटलं घबरा मला काय नाही होत. ही इतकी पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सगळ्या गोष्टींमुळं, या पुस्तकामुळं, या वाचनामुळं, त्यांच्या विचारांमुळं आली. तर ज्यांना ज्यांना आता ह्या कॅन्सर झाला आहे त्या सगळ्यांनी हा एक मनात ठेवायचं की हा पाहुणा म्हणून आलेला आहे आपल्याकडे. हा कायमचा राहायला द्यायचा नाही आला. तो काय 6 महिने 8 महिन्यासाठी तो आला आहे, त्याचा छान पाहुणचार करा. त्याला काय लागतं? किमोथेरपीच्या बाटल्या लागतात ना, त्या आणून द्या त्याला. तो पितो आहे तिकडे आपला, त्याचं तो पिईल नाही का? आणि तो त्याचा कोटा पुरा झाला आहे, त्याला म्हणे गेट आउटच्या आयला मग डोक्यावर बसायचं नाही तू, मी पुढे जगणार आहे आयुष्यभर. यू थर्ड क्लास जायला निघून जायचं इथनं. असं शिव्या घालून त्याला हाकलून द्या. ज्यांना ज्यांना हे हा कार्यक्रम बघत असतील आणि जे जे कॅन्सरचे पेशंट असतील त्यांना सगळ्यांना मी सांगतो, अत्यंत पॉझिटिव्ह राहा. तुमचं आयुष्य, तुम्ही हे कॅन्सर बिन्सरसारखे रोग तुम्हाला संपवू शकत नाहीत. तुम्हाला संपवणारा तुम्ही स्वतः संपवता स्वतःला. कारण काही रोगांबद्दल ना आपल्या मनामध्ये इतक्या रूढ झालेल्या अशा काही गोष्टी आहेत की कॅन्सर किंवा HIV पॉझिटिव्ह की कला तिथे दुसऱ्या दिवशीच तो माणूस संपतो. त्याचं अजून आयुष्य असतं. तो ब्रह्मदेव पण म्हणतो अरे एवढ्या लवकर नव्हतं, 7-8 महिन्यांनी तुला वर आणायचो, तू आधीच आलास. तो म्हणतो हो मी खचलो आणि मेलोच मी तिकडे. असं नाही, ते 6 महिने पुढं कसं जाईल ते बघायचं आपण. आणि खरं सांगतो मित्रांनो, कोणाला ज्याला झालं असेल त्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह राहा, छान पुस्तकं वाचा. कुठलं जेव कुठला देवावर तुमचा विश्वास असेल, देवावर नसेल माणसावर असेल, त्याचं नामस्मरण करा आणि सगळं झोकून द्या, बिंदास राहा. काही प्रॉब्लेम येत नाही, सगळ्यातनं तुम्ही मुक्त होऊ शकता, सगळ्यातनं तुम्ही बरे होऊ शकता. तुम्ही आता सावरकरांचा उल्लेख केला ज्याच्यामुळून तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुम्हाला सावरकर पहिल्यांदा भेटले कुठे? म्हणजे आम्हाला शाळेतल्या पुस्तकातून भेटले, तसं तुम्हाला पहिल्यांदा सावरकरांचं वाचन किंवा सावरकरांच्या विचाराने पहिल्यांदा प्रभाव कधी झाला? मी लहानपणी RSSचा स्वयंसेवक होतो. जवळजवळ 12-13 वर्ष मी रोज शाखेवर जायचो. मग नंतर काही गोष्टी घडल्या आणि मी शाखेवर जाणं बंद केलं. पण त्याच वेळेला मला सावरकर हे नाव कळलं. आणि शालेय पुस्तकात काय आपल्याला सावरकर शिकवणार नाहीत, जे या देशात मला तर ते कठीणच वाटते. असलेल्या पुस्तकात, पाठ्यपुस्तकातली काही राज्यात सावरकर काढायला निघालेत किंवा त्यांच्या आधीचं वीर बीर हे काढायला निघालेत, ते अशा देशात फार अपेक्षा सावरकरांना छान शिकवतील शाळेतनं अशी मी तरी करत नाही. तर त्यामुळे तिथे सावरकर कळले. आणि नंतर जसा जसा मोठा व्हायला लागलो तसं तसं मला ती पुस्तकं वाचावीशी वाटायला लागली. आणि जसं पहिलं जन्मठेप वाचलं मी आयुष्यात, हां म्हणजे मला तर वाटतं सावरकर ज्यांना कळून समजून घ्यायचे असेल त्यांनी पहिलं जन्मठेप वाचावं. की पहिलं एक त्याग, असीम त्याग म्हणजे काय असतो आणि एक माणूस देशासाठी काय सहन करू शकतो हे पहिलं कळतं. आणि मग त्यांचे बाकीचे अनेक मोठे ग्रंथ आहेत, त्यांचे जवळजवळ 12,000 पृष्ठांचं साहित्य आहे, ते सगळं हळूहळू नंतर मग वाचायला सुरुवात केली. पण त्यांचं वाचताना त्यांची भाषा आणि त्यांचं अतिशय अवघड असे मराठी की एक एक पॅरेग्राफ म्हणजे एक वाक्य असतं, तर ते पटकन कळत नाही आपल्याला. मग फार पानं वाचायची नाही सावरकर वाचताना, 2 पानंच वाचायची आणि त्यातली परत परत रिपीट रिपीट करून वाचायची. मग ते ना हळूहळू कळायला लागतं आणि जसं ते कळायला लागतं ना तसं मग नशा चढते. आणि जायला हे काय खतरनाक ही माणसं आपल्याकडे जन्माला आली. आणि मग तुम्ही लक्षात यायला लागतं की हे सगळ्या इजमच्या पलीकडचा हा माणूस होता,
सगळी जात धर्म सगळी राष्ट्रांच्या सीमा या सगळ्यांच्या पलीकडचा माणूस होता. हा फक्त माणूस मनुष्य जातीसाठी लढणारा माणूस होता. सावरकरांच्या बद्दल बोलताना आपोआपच गांधीजी येतात. हो, येणार. तर तुम्ही सावरकर प्रेमी असाल याचा अर्थ तुम्ही गांधीजींचे विरोधक असायला पाहिजे, किंवा तुम्ही गांधीजींचे प्रेमी असाल तर तुम्ही सावरकर विरोधक असला पाहिजे, अशी आत्ताची एकूण रीत झालेली आहे. तुमचा काय अनुभव आहे? नाही, हे चुकीचं आहे. हो, मी नथुराम गोडसेचा रोल केला 20 वर्ष. 1100 वेळा स्टेजवर गांधींना गोळ्या घातल्या, म्हणजे नाटकात नथुराम गोडसेचा रोल केला. तर नथुरामचा रोल करायचा म्हटलं नथुराम माहीत पाहिजे, तो आपल्याकडं माहितीच नाही आहे कोणाला. मग मी ते सगळं वाचलं. सावरकर तर मी वाचतच होतो, म्हणून मला गांधींचा द्वेष करावा असा कधीच वाटला नाही, किंवा माझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना कधीच निर्माण झाली नाही. त्यांचं मोठेपण आहे ते आहेच, सवालच येत नाही. आज मी म्हटलं 4 लोकांना चला रे माझ्याबरोबर, तर कोण कुत्रा येणार नाही हो माझ्याबरोबर. गांधींच्या मागं करोडो माणसं का जात होती, काहीतरी जादू होती की नाही त्या माणसाला? हां, त्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे, त्यांचा असीम अहिंसेवर विश्वास आहे. म्हणजे समोरच्या माणसामधला माणूस जागा होईपर्यंत आपण वाट बघायची, ही त्यांची पराकोटीची अहिंसा आहे. जी एकनाथांची गोष्ट आहे की एकनाथजी महाराज नदीतनं पोहून आले आणि पोहून आल्यानंतर तो थुंकला, तो कोण यवन होता तो थुंकला तर ते चिडले नाहीत, ते परत गेले. असं काहीतरी त्यांनी असंख्य 100 का काय आकडा आहे तो, त्याच्यात परत मी आता आकडा सांगत नाही, त्याच्यावरनं वाद निर्माण होतात. ते पोंक्षे 107 त्यांनी का कुठनं शोधून काढलं 107 वगैरे, ते नकोच ते वाद आपल्याला. ते असंख्य वेळा त्यांनी आंघोळी केल्या आणि मग शेवटी त्या यवनाला असं वाटलं की अरे यार माझं चुकतं आहे काहीतरी, मी इतका वेळा थुंकलो या माणसावर तरीसुद्धा हा न चिडता पुन्हा शांतपणे येतो, मला त्यांनी कधी उलटून बोलला नाही का, शिवी घातली नाही का, रागवलं नाही का, मारलं नाही. आता ही गोष्ट शाळेमध्ये सांगतात. ही झाली पराकोटीची अहिंसा जी गांधींची आहे, जी मला मान्य नाही आहे. मग सावरकरांचा तो धडा आहे, शाळेमध्ये हे शिकवलं आणि सगळ्या मुलांना विचारलं काय शिकला तुम्ही, ते म्हणाले काय नाही, समोरच्या माणसातला माणूस जागा होईपर्यंत आपण हे व्हायला पाहिजे. आणि एकच मुलगा शांत बसला होता, त्याला विचारलं बाबा तू काय शांत बसला आहे, तो म्हणाले वेडे आहेत तुम्ही सगळे लोक. एकनाथ महाराज हे संतच होते, ते सगळं कामक्रोध मद मत्सर ह्याच्या पलीकडंच गेलेले होते, त्यामुळे थुंकण्याचा त्यांना राग येणार नाही हे त्यांच्या धर्माप्रमाणेच, ते संत धर्माला जे प्रतीत आहेत तसंच ते वागले. पण ज्यांना ज्या सामान्य माणसांनी त्यांना संत बनवले त्यांनी हे त्यांच्यावर थुंकताना बघत राहिले ना, ते तर संत नव्हते. मग आपल्या एका संतावर ज्याला आपण मोठा बनवला आहे त्याच्यावर एक माणूस थुंकतोय म्हटल्यावर पहिल्यांदा थुंकल्यावर जर त्याला खाली करून त्याला जर बडवलं असता तर पुढच्या 100 वेळा ते थुंकले नसते. ही सावरकर नीती आहे, ही मला मान्य. म्हणजे ते चुकीचं आहे का? म्हणजे एकनाथ महाराज चुकीचे आहेत का? तर नाही, पण तेवढी हे माझ्याकडे नाही. अभिनेते शरद पोंक्षे आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. त्यांचा कर्करोगाच्या आजाराशी लढतानाचा प्रवास, नथुराम गोडसे, सध्याचे राजकीय विषय, सामाजिक विषय, सगळ्याबद्दल त्यांच्याशी गप्पा सुरू आहेत, त्या अशाच सुरू राहतील. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पोंक्षे आज आपल्या कट्ट्यावर आले, त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. गेल्या काही काळामध्ये आपण बघतोय ते हे की तुम्ही कुठल्याही नेत्याच्या बद्दल जर जुन्या नेत्यांच्या बद्दल किंवा आत्ताच्याही नेत्यांबद्दल बोलायला गेला तर त्याची आधी जात काय आहे ते बघून ती जात तुमच्या अंगावर येते. एकच आहे ज्यांच्याबद्दल कुणीही मोकळं काही बोलू शकतो, ते आहेत गांधीजी. गांधीजींच्याबद्दल, त्यांच्याबद्दल त्यांचं विचार अमान्य असणं ही गोष्ट एक वेळ आपण समजू शकतो, पण म्हणून त्यांच्या खुनाचं, त्यांच्या खुन्याचं समर्थन करणं तुम्हाला किती योग्य वाटतं? नाही ना, समर्थन करूच नाही. समर्थन कोणीच नाही केलं, मी कधीच करणार नाही. नथुराम गोडसेनी कधी केलं नाही. नाही कसं केलं नाही म्हणजे त्यांनी मारलंच ना. पण हां, पण समर्थन नाही केलं त्यांनी. समर्थन जर केलं असतं तर त्यांनी स्वतःला त्या केसमधून वाचवण्याचा प्रयत्न केला असता. सिंपल आहे, मी तुम्हाला तुमचा उद्या मी खून केला,
आणि मी ते समर्थन करतोय. मी मला वाटते मी फार चांगली गोष्ट केलेली आहे. तर मी कोर्टामध्ये माझ्यावर जेव्हा केस होईल तेव्हा मी असे चांगले वकील माझ्या पाठीशी लावेन की मला त्यातनं सोडवतील. ते समर्थन जर असेल तर सोडवण्याची प्रक्रिया सुरू होईल. पण सोडवण्याची प्रक्रियाच केली नाही. मी मारलं ह्याचा दोष मी पूर्णपणे स्वीकारतो आहे आणि मला फाशी द्या. हेच जर पहिलं वाक्य असेल नथुराम गोडसेचं तर तो प्रश्नच येत नाही. पण असं असं म्हणणं हेही एक प्रकार आहे. नथुरामनं जे केलं त्याचं समर्थनच होतं ना. नाही नाही नाही, ते कसं आहे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून. असं कसं होईल? आत्ता 2019 साली आता आपण खरं तर यातलं काहीच अनुभवलेलं नाही आहे. आपण काही अनुभवलं त्या परिस्थितीत त्याचं मारणं हे समर्थन मी करणारच नाही. कदाचित त्याला दुसरा पर्याय असता शोधून काढू शकला असता. तो मारण्याच्या ऐवजी काय करता येईल गांधीजींना थोपवण्यासाठी? विचाराने असं आहे की विचारानेच कुठलीही कुठलाही वाद कोणताही. आता तुम्हाला एक सांगू का मी, आत्ता आपण सामान्य माणसं सुद्धा घराघरातनं ह्याला ह्यानं गोळ्या घातल्या पाहिजे असं हे वाक्य कितीतरी वेळा म्हणतो. एक एक बातम्या ऐकतो, एकेकाची वक्तव्य बघितल्यावर काय नालायक माणसं आहेत ह्यानं गोळ्या घातल्या पाहिजे. पण ती लोक मारत नाही, ते आपली हिंमतच नाही. पण असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती माणसं तशा प्रकारचं काहीतरी करत असतात. कोणी बलात्कारी असतो, कोणी खुनी असतो, आणि त्यावेळेला आपण आपल्या मनात असं येतं की अरे यांना तर गोळ्या घातल्या पाहिजेत हा विचार आपल्या मनात येतो. कारण ज्यांच्याबद्दल तो येतो ते त्या लायकीचे असतात. तुम्हाला विचार मान्य नाही असं म्हणून तुम्हाला फक्त विचारच नाही आला, तुम्ही प्रत्यक्ष कृती केली, तर त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारे त्याचं समर्थन कसं? म्हणजे मला माहीत नाही तुम्ही त्याचं समर्थन नथुराम गोडसेंच्याबद्दल तुमचे काय विचार काय भावना आहेत. म्हणजे तुम्ही नाटकामध्ये ती भूमिका केली म्हणून तुम्हाला ते सगळं मान्य आहे का मला माहिती नाही. पण तुम्हाला विचार मान्य नसेल तर तुम्ही जीव कसा घेऊ शकता? नाही आता हे नथुरामच खरं तर सांगू शकेल. त्याचं वक्तव्य आहे, त्याचं संपूर्ण वक्तव्य 8 दिवस तो बोलल्यानंतर जे न्यायाधीश होते 48 साली जे विशेष न्यायालय लाल किल्ल्यात चालवलं गेलं, लाल किल्ल्यात चालवलेली केस आहे की फार 3 केसेस काहीतरी लाल किल्ल्यात चालवल्या गेल्या, त्यातली ही एक गांधी हत्येची केस होती. तर त्यांनी त्याच्या लिहिलेलं आहे निकालपत्र देताना की आत्ता हे जे संपूर्ण नथुरामचं 7 दिवसाचं वक्तव्य ऐकल्यानंतर इथे उपस्थित असलेल्या लोकांना जर का विचारलं की तुम्ही काय निकाल द्याल, तुम्हाला ज्युरी बनवलं तर तुम्ही काय निकाल द्याल, तर मला खात्री आहे की ते त्याला निर्दोष सोडतील. असं मला वाटते एखाद्याला फाशीची शिक्षा देण्याआधी जजनी बोललेली ही मला वाटते जगातली एकमेव केस असेल. तर ते वक्तव्य संपूर्ण ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. ते वक्तव्य ऐकून मग प्रत्येकाला आपापले दृष्टिकोन वेगवेगळे असतात. ते संपूर्ण ऐकल्यानंतर तुमचं वेगळं मत असू शकतं, यांचं मत असू शकतं, माझं वेगळं मत असू शकतं. कुठल्याही माणसाला मारण्याचं समर्थन मी करणार नाही आणि नथुरामनी स्वतःही केलं नाही कधी, ना त्या काळातलं कोणीच केलं नाही नथुराम. पण त्याला कदाचित त्या तो पिरियड तुम्हाला खरं सांगू का आपण नाही आता ते इमॅजिनच नाही करू शकत. आपण आत्ता 2019 साली स्वतंत्र भारतात छान जन्माला आलेले आहोत, उत्तम सगळं आपलं चालू आहे. ते 48 साली त्या त्या 20 वर्षात जे काही घडत होतं ते जे काही लोक त्यावेळेचे अनुभव घेत होते ह्या सगळा अनुभव घेतल्यानंतर त्या त्या माणसाला काय वाटलं असेल, काय काय ॲक्शन घ्यावी त्याच्यावर, आणि त्यांनी त्या त्या वेळेला. पण तरी ज्या पद्धतीने उदात्तीकरण होत आहे आत्ता त्याचं त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका? नाही उदात्तीकरण करूच नाही त्याचं, मी स्वतः तरी कधीच केलेलं नाही. पण असं असं मी नाटक केलं म्हणजे उदात्तीकरण अजिबात नाही. कारण नाटक ज्यांनी बघितलंय त्या एका वेळेलाही तुम्ही विचारा की त्या नाटकाचं उदात्तीकरण आहे का. कारण आक्षेप नाटकाच्या बद्दलचा मुख्य हाच नाही, कारण कोणी बघितलेलंच नाही ना. आपल्याकडे तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मी अख्ख्या काँग्रेसच्या सगळ्या खासदार आमदारांसमोर प्रयोग करायला तयार होतो की तुम्ही बघा तरी नाटक. तुम्ही नाटक नाही बघणार, आम्ही विरोध करणार. कारण नथुराम काय बोलतोय हे तुमच्या नाटकाचं टायटल आहे आणि त्याचं बोलणं तुम्ही दाखवणार आहे नाटकात. गृहित का धरून चालता की नथुराम गोडसे बोलतोय म्हणजे फक्त नथुराम आता गांधीने या नाटकात शिव्या देणार आहे आणि नथुरामचं स्वतःचे लाल करणार असं का? असं नाही आहे. तुमची इच्छा असेल ABP माझ्याच्या कट्ट्यावर आपण इथे स्क्रिप्ट वाचू, असं खरंच नाही आहे.
असं कुठेही 3-2.5 तासाच्या नाटकामध्ये त्याचं उदात्तीकरण कुठेही केलं गेलेलं नाही आहे. इथलं कोणी नाटक बघितलं की नाही मला माहीत नाही. कोणी बघितलेलं आहे नाटक कुठेतरी आहे का त्याच्यात? नाही आहे. तू त्याच्यामागची कारणं सांगतो की मला हे 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 घडलं म्हणून शेवटी मला असं वाटलं की आता मला मला मारावं असं वाटतं आहे. पण मारलं ते पण माझी चूकच आहे म्हणून मला फाशी द्या त्याच्याबद्दल. हे तू कशासाठी बोलला असता जर उदात्तीकरण असतं तर? नसतंच बोलला तो. शरजी, तुमचं वाचन नक्कीच दांडगे सावरकर वाचलंय, नथुराम देखील वाचलंय, गांधीही वाचले. पण एक कलाकार म्हणून जेव्हा नथुराम गोडसेंची भूमिका तुमच्याकडे आली, प्रदीप दळवींनी आणली असेल, विनय आपटेंनी आणली असेल, त्यावेळी तुमच्या डोक्यात काय विचार होता, ही भूमिका करावी की नाही? नाही, एक नट म्हणून भयंकर चॅलेंजिंग रोल होता. तोपर्यंत मी खूपच छोट्या छोट्या भूमिका करत होतो, त्यामुळे मला कोणी ओळखत नट म्हणून चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक भूमिका असेल. पण एक वैचारिकदृष्ट्या तिथं गोंधळ झाला का किंवा याच्या पुढे काय होईल असे काही प्रश्न आले? आले ना. त्यावेळेला विनय आपटेशी बोलायचो पण या विषयावर की हे खतरनाक नाटक आहे, खूप राडे होणार हा विनय. तो म्हणायचं होणार आहे, मलाही माहिती आहे शरद. अशा जेव्हा आपण आडवळणानी जायचं नाटक करतो, जेव्हा प्रवाहाच्या विरोधात व्हायचं, जेव्हा जेव्हा आपण पावलं उचलतो, तेव्हा तेव्हा विरोध होणारच आहे. प्रवाहामध्ये वाहणाऱ्यांना कोणीच विरोध करत नाही, प्रवाहाच्या विरोधात वाहणाऱ्यांनाच विरोध होतो. सगळ्याची कल्पना होती आम्हाला, आम्हाला इतकं टोकाला जाऊन काही करतील म्हणजे आमची बस जळतील, मला मारायला माणसं पाठवतील, असं मात्र फक्त वाटलं नव्हतं. जे सगळे गांधीवादी होते आणि आणि ते मला मारायसाठी, मला खून करायला माणसं पाठवत होते, पेट्रोल बॉम्ब टाकून आमची नाटकाची अख्खी बस जाळली की जेणेकरून अख्खी टीमच आमची जळून खाक होईल. कुठे राहिले गांधीजी सांगा ना मला. कालिदास मुलुंडला आमची नाटकाची बस लागली आणि एक काँग्रेसचा कार्यकर्ता पेट्रोलच्या अशा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पेट्रोल घेऊन आला आणि त्यांनी पटकन चढला तो, तो झटकन कधी चढला बसमध्ये कळलं नाही आम्हाला. आणि तो नेमका कोण आहे तेही कळलं नाही आम्हाला. आणि तो प्रत्येक सीटवर असे एक एक पिशवी ठेवत गेला आणि शेवटी त्यांनी एक काडी टाकली फक्त आणि पेटलं. तोपर्यंत लकीली त्यांनी ती काडी टाकेपर्यंत थिएटरमध्ये प्रवेश केल्यामुळं आपण काय अगदी बस थांबेपर्यंत नाही, ती हळूहळूहळू जाते, त्यामुळे आम्ही पटापट स्लो ब्रसमधनं उतरत गेलो. सगळेजण उतरत गेलो, आमचे सेटिंगवाले वर चढले दोघंजणं, ते वर होते पण कपड्याची पेटी सगळी आतमध्ये होती आणि एक माणूस आतमध्ये मागच्या डिकीतनं चढला होता सामान काढायला. एक दोघं वर होते आणि खाली दोघं ते झेलायला असतात आणि त्यावेळेला ते पेटलं. पेटल्यावर ते वरचे दोन ते उडालेच वरतीच, नशीब ते काही झालं नाही त्यांना, नुसतं थोडंसं खरचटलं वगैरे. ते उडाले, ते खाली पडले. हे दोघं आतल्या आत म्हणजे त्यांना सुधरेच ना काय झालं एकदम. बसचं बसची रिक्षा झाली अक्षरशः. आणि असा जो माणूस तिथनं बाहेर पडला त्याला पारितोषिक म्हणून ठाणे जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं काही वर्षांनी. अभिनेते शरद पोंक्षे आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. त्यांचा कर्करोगाच्या आजाराशी लढतानाचा प्रवास, नथुराम गोडसे, सध्याचे राजकीय विषय, सामाजिक विषय, सगळ्याबद्दल त्यांच्याशी गप्पा सुरू आहेत, त्या अशाच सुरू राहतील. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा माझा कट्टा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पोंक्षे आपल्या कट्ट्यावर आलेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. 10x10 रूम मध्ये राहून तुम्ही हा प्रवास सुरू केला, अगदी गरिबीमधनं खडतर प्रवासातनं अभिनयाकडे वळलात. तर पहिल्यांदा आपण अभिनय केला पाहिजे किंवा या क्षेत्राकडे आलं पाहिजे असं कधी वाटलं, किंवा पहिल्यांदा पहिलं नाटक कुठलं केलं? 4th असताना एक एकांकिका केली होती मी शाळेच्या गॅदरिंग मध्ये, ती केली आणि ते व्यसन लागतं ना, काहीतरी आपण टेस्ट करून बघतो ना आयला हे सॉलिड आहे, तशी ती लागलीच. आणि दुसरं काही येतही नव्हतं मला. आता तुम्ही मला काही दुसरं दुकान वगैरे चांगलं काढून दिलं आणि म्हणालात की आता आजारी असतं थोडीसं अभिनय थांबव आणि दुकान चालव, तर मी ते 2 महिन्यात ते दुकान देशोधडीला लागलो. मला अभिनयाशिवाय खरंच काही येत नाही. तुमचं लहानपण कुठे गेलं, म्हणजे तुम्ही कुठल्या वातावरणात वाढलं? 6th पर्यंत मिरजेला राहिलो, आजोळी. माझे आई वडील दोघेही मुंबईत नोकरी करत होते, त्यावेळेला बेबी सिटिंग वगैरे असला काही प्रकार नव्हता. मी 1968 ची गोष्ट करू,
आणि मग मला आजोळी फार मोठं घर आणि 15-16 माणसांचं मोठं कुटुंब होतं. त्यामुळे आजोबा म्हणाले एवढ्या 16 माणसात तुझा एक मुलगा खपून जाईल, ठेव इथे आणि हवामान छान, काही टेन्शन नाही. त्यामुळे मी 6वीपर्यंत मिरजेला राहिलो. आजोबा जसे गेले तसं मग आई वडील म्हणतात मामावर वगैरे जबाबदारी टाकणं बरोबर नाही, मग त्यांनी मला मुंबईत आणलं आणि मुंबईत आलो मी 7वीत. आणि मग मला इथे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दत्ता केशव म्हणून ऐकलं असेल तुम्ही, ते राहत होते आमच्या इथे भाईंदरला. त्यांची मुलं होती संगीत सागर, ते आम्ही एकत्र आलो सगळेजण. नाटक वेडे होतो, नाटकाची आवड होती. मग आम्ही एक सनविवी नावाची संस्था सुरू केली आणि मग महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये 78 सालीपासून भाग घ्यायला सुरुवात केली. तुम्ही एरवी जसे फिल्म इंडस्ट्रीतले लोक असतात त्याच्यापासून तुम्ही कायम फटकून असता, म्हणजे तुम्ही कुठल्या कार्यक्रमांमध्ये विशेषतः दिसत नाही. हो, मी काहीतरी ते बक्षीस दिलं समजा चुकून मला तर माईक घेऊन काहीतरी भलतंच बोलतो मी, असं घाबरता सगळं. हा काय बोलेल, म्हणजे मला एकदा कधीतरी ते बक्षीस मिळालं 20 वर्षानंतर मला संस्कृती कलादर्पणला नथुराम गोडसे या भूमिकेसाठी लक्षवेधी अभिनेता म्हणून मिळालं. आता किती 20 वर्ष 1100 प्रयोग झाल्यानंतर तर मला ते राहवलं, माझं काय ते तोंड फाटकं असल्यामुळं बरं, ते कुणाला काय वाटेल ह्याच्यामुळं आपलं करिअरमध्ये नुकसान होईल असले कधी विचारच डोक्याला शिवले नाहीत. जे मनात येईल ते बेधडक बोलत सुटायचं, काय होईल ते होईल. 4 माणसं आपल्या विरुद्ध बोलतील, 4 माणसं आपल्या बाजूने बोलतील, ह्याच्या पलीकडे काय जगात होऊ शकत नाही. आणि तुम्ही किती जरी सांभाळत ना सगळ्यांची मनं, तरी तुमच्या विरोधात 2 जण एबीपी माझ्यातले तुमच्या विरुद्ध बोलणारे आहेत, ते लक्षात ठेवा. त्यामुळं फार असं सगळ्यांना सांभाळायला वगैरे जाऊ नका, तुम्ही जसे आहात तसे वागा बिंदास, काय होत नाही. पण शरदजी हाच याचाच पुढचा भाग विचारायचा आहे. सांगायचं की सर, तुम्ही माईक घेतला ते बक्षीस घेतलं, अर्चना नेवरेकर माझी चांगली मैत्रीण आहे, ती नंतर मला विचार केला म्हटलं याला हिला मी दुखावलं रे उगाच बिचारीने मला कधी नाही ते एकतर आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी अवॉर्ड दिलं तिलाच मी दुखावलं, नंतर मला वाईट वाटलं. पण मी त्यावेळेला म्हटलं की 20 वर्ष 1100 प्रयोग केल्यानंतर थोर थोर दिग्गजांनी माझ्या अभिनयाची तारीफ केल्यानंतर आज मी ह्या भूमिकेनी फक्त लक्ष वेधून घेतलं आहे म्हणून हे लक्षवेधी अभिनेता मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता अजून मी व्हायचोच आहे, त्यासाठी मला अजून किती वर्ष करायला लागेल नाटक. आता हे बोललो बरं, मी बोललो ते बोललो, मी परत तिथे थांबायला पाहिजे की नाही, एवढं बोललात माती खाल्ली तर थांब नाही. त्याच्यानंतर मी म्हणलं हे जे काय पुरस्कार समारंभ होतात हे आता इतके रटाळवाणी झालेले आहे. ते 2 कोणतरी येतात, ते तिथे येऊन तेच टिपिकल ते हिंदीसारखंच आपलं निवेदन करतात, ते निवेदनात 100 वेळा चुकतात, ते समोर लिहिलेलंही वाचता येत नाही त्यांना. त्याच्यानंतर मग मध्ये एक मोठी 2-4 मिनिटाचा गॅप जातो, मग कोणतरी ग्रुप येतो एक हिंदी पिक्चरचा डान्स करतो मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये, आणि मग हेच वर्षानुवर्ष त्या ह्याला जा कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला जा त्याला हेच असतं. ते कितका कंटाळा, म्हणजे काहीतरी बदला की आता. पूर्वी म्हटलं नाट्यदर्पण आपण बघायचो, नाट्यदर्पण रजनी दामले करायचे, काय सूर्य सकाळपर्यंत चालायची, किती व्हरायटी होती त्याच्यामध्ये. असं काहीतरी करा म्हटलं आणि समोर रोहिणी ताई बसल्या त्या अटंगडी, म्हटलं रोहिणी ताई मी बरोबर बोलते की तर हो म्हणालो. आता एवढं बोलल्यावर मग मी थांबलो तिकडेच. खाली आल्यावर सगळेजण म्हणाले आयला तुला अवॉर्ड उगाचच दिलं रे. तसं एकदा झीला एक ते त्यांच्या मालिकांमध्ये अवॉर्ड मिळतं बघा, मी तुझा सर्वोत्कृष्ट भाऊ तू माझी सर्वोत्कृष्ट बहीण. तर आता हे मी बोललो आता इथे नेमका बघा तर पुढच्या मालिकेत मला काय. तर त्याच्यात मी काय बोललो, म्हटलं हे सगळं आपण देतोय ना पण पैसे काय कोणाला कोणी देत नाही. कुठल्या पुरस्काराला पैसे असतात, पैसे नसतात, एक ट्रॉफी असते. तर ती लेखक जो मेन आहे मालिकांचा, जो लिहितो बिचारा रात्री 12 वाजता त्याला सांगतात त्या मालिकेमध्ये लग्न झालं आहे तर आपल्यात व्हायला पाहिजे. तर तो मग स्टोरी फिरवतो, तिच्या आईला डोकं चालवतो, 2-3 रात्री जागतो आणि ते लग्न कागदावर घडवून आणतो आणि सकाळी 7 च्या शिफ्टला तो ते आणून देतो. तर म्हटलं त्याच्यासाठी कोणीच अवॉर्ड नाही एकसुद्धा, पण पैसे द्यायचे नाहीत की एक ट्रॉफी 4 ट्रॉफ्या बनवा की म्हटलं जास्त द्या त्यांना. ते बिचारे रंगभूषाकार असतात, आम्हाला छान छान बनवतात, नाही तर असे चेहरे छान बनवणं म्हणजे किती अवघड काम आहे. तर ते बनवतात, त्या एक रंगभूषेला एक अवॉर्ड द्या. तो कॅमेरामन दिवस रात्र असा उभा आहे बिचारा,
त्याला एखादं द्या. तर ते नंतर जेव्हा कार्यक्रम दाखवला तेव्हा नुसतंच घेतलेलं दाखवलं, ते पुढचं कटच केलं. म्हणून मला कोण देतच नाही अवॉर्ड, भानगडीत नको, ह्याला स्टेजवर बोलवूच नका. अवॉर्ड देत नाही तसं असं काही झालंय का की तुमच्या नावाबरोबर आता नाथुरामांचं नाव चिकटलेलं असणं आणि हा जो 20 वर्षाचा नाटकाचा प्रवास होता त्यामुळे इतर भूमिका गेल्या हातच्या बऱ्याच भूमिका, असं काही झालंय का तुमच्या बाबतीत? भूमिका छान येतात माझ्याकडे. लहानपण देगादेवासारख्या भूमिका केली, बेईमान मध्ये काम केलं मी, अथांग मध्ये काम केलं, एका क्षणासारखा आपल्या लोकल ट्रेनच्या बॉम्बस्फोटावरच्या नाटकात मी काम केलं. भूमिका खूप चांगल्या चालून येतात. फक्त अवॉर्ड बिवॉर्ड देताना कदाचित तुम्ही म्हणता ते असा विचार करत असावेत, काय त्यांच्या डोक्यातलं आपण नाही सांगू शकत. किंवा मी जाहीरपणे हिंदुत्ववादी आहे किंवा मी जाहीरपणे सावरकरवादी आहे असं म्हणतो, त्याचा कदाचित हे दुष्परिणाम असतील, असू दे, ठीक आहे. लोक प्रेम करतात आणि तिकीट बारीवर तिकीट काढून माझ्या नाटकाला येतात ना, तोपर्यंत मला काय मरण नाही आहे. आणि तुम्ही बोलवलं की तरीसुद्धा आहेत मला. मला याची सावली आता जे तुम्ही करताय ते आधीपासून प्लॅनमध्ये होतं का हे बरं झाल्याबरोबर आलं? मला याच्या सावलीबद्दल तर बोललं पाहिजे, कारण माझी ट्रीटमेंट जो पिरियड होता त्याप्रमाणे जुलैत संपणार होती. तर एप्रिलमध्ये गोविंद चव्हाण आणि राजेश देशपांडे माझ्याकडे आले, लेखक आणि दिग्दर्शक आणि प्रोड्युसर, आणि म्हणाले की शरद एक नाटक किमो चालू असताना त्यांनी मला स्क्रिप्ट दिलं, म्हटलं वाचतो आणि सांगतो. दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं हे नाटक अफलातून आहे, करायलाच पाहिजे. ते म्हणाले तूच करायचं नानासाहेब, जे डॉक्टर लागूंनी 72 साली केला होता रोल. ते म्हटलं मला करायला आवडेल पण तुम्हाला थांबावं लागेल खूप. म्हटलं माझी ट्रीटमेंट जुलै संपेल, त्याच्यानंतर थोडीतरी एनर्जी यायला, स्टेजवर काम करणं, 3 तासाचं नाटक, 3.5 तास स्टेजवर आणि खूप ओव्हर एनर्जी लागते. म्हटलं ती एनर्जी यायला अजून पुढचे जुलैच्या पुढचे 2 महिने, साधारण म्हटलं सप्टेंबर उजाडेल आणि तुम्ही मला एप्रिलमध्ये भेटलायत. म्हटलं इतके महिने तुम्ही थांबाल तयार आहात का? ते म्हणजे तू जर कन्फर्म करणार असशील बरा झाल्यानंतर हे नाटक आणि ही भूमिका, तर आम्ही वाटेल तेवढं थांबायला तयार होत, आम्हाला तूच पाहिजेस. म्हणजे मी ऋणी आहे त्यांचा की असं आजच्या काळात कोणी थांबायला तयार होत नाही. ते थांबायला तयार झाले आणि मग माझ्या वाटे माझ्या तिथूनच एक वेगळी परत पॉझिटिव्ह यार ह्याला बरं व्हायच्या आधीच नाटक करणार. तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही एकदा आऊट झालात ना की ती चालती ट्रेन पकडणं भयंकर आवड असतं. तुम्ही 2 महिने दिसला नाहीत ना की तुम्हाला विसरतात लोक, कोणी नाही कोणाचं काही, सगळं खोटं आहे, सेट खोटं आहे, ती आई खोटी असते, बाप खोटा असतो, तसंच तसं सगळं खोटं आहे. या खोट्या जगामध्ये सगळं विसरून जातात लोक. पूर्वी काय केलं आहे त्याच्यावर काही नसते, ते रोज नवीन पेपर द्यायला लागतो. आणि मला लकीली मला ते माझ्यासमोर एक नाटक आहे आणि माझी कोणतरी वाट बघतायत, हे एवढा आनंद होता की रोज मग ते स्क्रिप्ट वाचत बसायचो मी. आणि मग एक दिवशी गंमत म्हणून मी केमो चालू असताना हॉस्पिटलमध्ये स्क्रिप्ट वाचताना माझ्या मित्राने फोटो काढला, तो राजेशला पाठवला. तो म्हणाला मी टाकू काय व्हायरल करू का? म्हटलं मूर्ख आहेस का, फक्त तुझ्यासाठी आहे, असलं काहीही करायचं नाही, कुठलीही सिंपथी नको आहे. या नाटकाबद्दल आणखीन काय सांगाल तुम्ही? म्हणजे जेव्हा पहिला दिवस पहिली तालीम खूप म्हणजे मी रडलो, मला डोळ्यात खूप पाणी आलं, म्हणजे मला ते कंट्रोल होईना. कारण हे बघा, तो आजारपणच असा आहे की किती जरी तुम्ही पॉझिटिव्ह असलात तरी शेवटी माणूस आहात तुम्ही आणि सामान्य माणूस आहात, मी तर अतिशय सामान्य माणूस आहे. कुठेतरी एक निगेटिव्ह विचार तो एकटा पडलेला असतो ना, तेव्हा येतोच येतो की साला होईल का खरंच काही काय बाबा इथेच सगळं थांबेल असं कुठेतरी असतं एक मनात. आणि ते प्रत्यक्षात जेव्हा उतरलं, जेव्हा मी तालमीला गेलो पहिल्या दिवशी आणि सौमित्रच आला होता आणि त्यांनी ते सगळं फर्स्ट टाईम मला वाटतं फर्स्ट टाईम ते मी कॅमेराला फेस केलं 7-8 महिन्यानंतर. पण ते असं होतं की त्यावेळेला बघणं, तुम्हाला त्या अवस्थेत बघणं हा इतका, म्हणजे ज्यांना मधल्या काळातलं माहिती नव्हतं त्यांना तर ते इतकं धक्कादायक होतं. म्हणजे लोकांनी विचारलं की शरद पोंक्षे कुठे, असेही काही लोकांनी फेसबुकवर प्रश्न विचारले की हो पण ह्याच्यात ते कुठं आहेत, ते दिसतच नाही आहेत, त्याचे टोपी घातलेले आहेत ते तेच आहेत. पण मग हे सगळं केस भुवया गेल्या सगळंच. तुमचं वजन किती कमी झालं त्या काळात? 22 किलो. 22 किलो म्हणजे तुम्ही हाडाची काढं हाडकोळे म्हणजे एखाद्या भूमिकेसाठी काही लोक करत असतील तसं झालं होतं. आणि मी कायम हेल्दी माणूस, बघा ना एकत्रित फोटोत मी हाडकोळा दिसतो का. पण या नाटकांना नंतर उभारायला काय मदत केली? ह्या नाटकाने
हे नाटकच चाललं आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगू, वसंत कानेटकरांची भाषा, मला नटसम्राट खूप करायची इच्छा होती खरं तर. ते माझ्या डोक्यात भयंकर होतं आणि मी नांदी नाटकामध्ये जे विविध प्रवेश केले त्याच्यात नटसम्राटचा एक प्रवेश करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आणि तो प्रवेश बघितल्यानंतर मला बरेच लोक येऊन म्हणायचे की तुम्ही आता हे फुलफ्लेज नाटक करा. पण नेमकं नाना पाटेकरांनी केलेला सिनेमा आला, म्हटलं आता सिनेमा आलाय थांबूया. मग परत 4 महिन्यांनी परत मी विचार करणार तेवढ्यात नेमकं मोहन जोशींनी जीसाठी केलं ते. मग त्यातली मजाच गेली, म्हटलं आता परत इतकं चावून चोथवायला करण्यात अर्थ नाही, पण सिमिलर काहीतरी यावं यावं यावं. आणि खूप सिमिलॅरिटी आहे हिमालयाच्या सावली आणि नटसम्राटमध्ये. आणि मग तो रोल आला माझ्याकडे 75 वर्षाच्या म्हाताऱ्याचा आणि अफाट लिहिलेलं नाटक आहे. हे 6-7 महिने किंवा हे 1-2 वर्ष तुम्ही ज्या आजाराशी लढत होतात ते सोडून मागची जवळपास अनेक वर्ष तुम्ही बिझी असता. सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल होतात की शरद पोंक्षे यांचे डोळ्यात झणझण अंजन घालणारी पोस्ट किंवा हे, त्या पोस्ट खरंच तुम्ही लिहिलेल्या असायच्या? हो, मी लिहित होतो. मी 150 लेख लिहिले सोशल मीडियावरती आणि मग परत लिहिताना असं लक्षात आलं की आता हे रिपिटेशन व्हायला लागले, कारण मी आजूबाजूला जे घडतंय ते बघून लिहित होतो. तर त्याच्यात मला लक्षात आलं की ते सगळं रिपीट व्हायला आहे. थांबव, म्हणजे शरद पोंक्षे यांचे सुविचार म्हणून जे प्रसिद्ध होतात ते शरद पोंक्षे यांचे सुविचार असतात? हो हो, जे काही मी माझ्या पेजवर लिहितो किंवा माझ्या अकाउंटवर लिहितो ते माझंच असतं. शरदजी, आज तुम्ही कट्ट्यावर आलायत. एक संस्था BST ने तुम्हाला काय दिलं तुमच्या आयुष्यात? अनेक कलाकार BST ने मराठी रंगभूमीला दिले, त्यातले तुम्ही एका. बेस्टनी मला खूप भरभरून दिलं. सगळ्यात पहिल्यांदा नोकरी दिली आणि ती काही वर्ष जी आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, दांड्या मारून काम करायची संधी दिली, ते तर भयंकर दिलं. आणि 8 तासातले 5 तास झोपायला परवानगी दिली. रात्रीची जागरण करायचो माझ्याबरोबर. आमच्याकडे कसं असतं, मी मेकॅनिक होतो, मी डिझेल मेकॅनिकचा कोर्स केला आणि मी, कारण मला शिक्षणात इंटरेस्ट नव्हता. 10वी झाल्यावर मी डिक्लेअर केलं होतं की मी काय शिकणार नाही, मी फक्त अभिनय करणार. त्या आमच्या आईवडिलांच्या पोटात गोळा आला, एकुलता एक मुलगा आणि शिकणारच नाही म्हणतो. बरं, मग पण नोकरीसाठी काहीतरी करावं लागतं म्हणून मग तो एक कोर्स केला आणि मी BST मध्ये नोकरीला. तो किती दिवसांचा कोर्स होता? 3 वर्ष. अच्छा, म्हणजे डिप्लोमा सारखा होता? हो, IIT चा कोर्स असतो तो. तो इथे एल्फिस्टन रोडला घेतात, त्याची परीक्षा असते प्रॉपर गव्हर्नमेंटची. त्याच्यात मी पास झालो आणि मी BST नोकरीला लागलो. तर एक 4 मेकॅनिकचा एक ग्रुप असतो आणि त्यांना एक बस दिली जाते आणि त्या बसची अनेक ही कामं करायची असतात. तर दिवसाचं कोटा असतो, तर मी ते खूप छान मॅनेज करा. आता सांगायला काय हरकत नाही, त्या चौघांना मी नाटक दाखवायचो. एक नाटक दाखवायचो आणि दादर वर्कशॉपला होतो आणि तिथे डी दामोदर म्हणून एक हॉटेल आहे, तिथे असं त्यावेळेला 7 रुपयाला ना श्रीखंड मिळायचं. ते मी वॉचमॅनला पटवून बाहेर जायचो आणि ते डी दामोदरमधनं श्रीखंड आणायचो आणि जेवायला आम्ही ते सगळे ग्रुप बसायचो आणि त्या सगळ्यांना मी 100-100 ग्रॅममध्ये श्रीखंड द्यायचो जेवताना. की त्याच्या बदल्यात काय व्हायचं, सकाळी 7:00 ची शिफ्ट मी भाईंदरला जायचो, तिथून 4 वाजता उठून 5:20 ची ट्रेन पकडून जायचो. ती रात्री 1:30-2 घरी आलेले, 2 तास जेमतेम झोप झालेली असायची. ती भयंकर डोळ्यावर झोप असायची, ती कधी कधी हातोडी आपल्या हातावरच बसते वगैरे. म्हणजे हे सगळे भानगड खूप आहे, परत रात्री जागायचं आहे. तर हे आपले चौघांना खुश केलेलं बरं. मग आम्ही त्या चौघांना खुश केलं की ते म्हणायचे डबल डेकर लावले वरती जा, आणि मग ती सीट काढायची आणि ती अशी बेड बनवायचा, झोपायचो मी आणि खाली ते चौघं माझं सगळी कामं माझी पूर्ण करायची. म्हणजे ऑफिसरपासून सगळ्यांना पटवले मी असं. मी एकदा पकडलं मला असं झोपलेलं असताना, ते ऑन ड्युटी स्लीपिंग म्हणजे मोठा गुन्हा आहे BST. तर मग मी मला त्या कोर्टात उभं केलं. तर कोर्टात उभं केलं तर मी म्हटलं आता बघा झोप येते आहे मला. तर मी झोपेमध्ये असं काही करायला गेलं तर गिअर बॉक्स पडला, तो जर तुटला फुटला तर ते कितीचं नुकसान आहे. तर त्यापेक्षा हे बरं आहे की नाही मला झोप. बरं, तुमच्यापर्यंत काय येते का, आमची माणसं करतायत की नाही काम, असं इतकं दयनीय चेहरा करून जेवढा अभिनय तो सगळा केला. मग ते म्हणाले वॉर्निंग देतो सारखं, असं करू नका आणि जरा बघा आजूबाजूला ऑफिसर फिरत असतात, असं त्यांनीच सांगितलं मला.
किंवा खालच्याला सांगून ठेवा, खालनं स्पॅनरनी जरा डबा वाजवला की तू उठून बसत जा वगैरे. हा म्हणजे अगदीच ते बरोबर वाटत नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही चांगलं कामं विमं करता, पण ते शेवटी ऑन ड्युटी काही रूल आहेत ना. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही मला सांभाळा, मी तुम्हाला सांभाळतो. ते थोडासा भ्रष्टाचारच म्हणावं लागेल ना यार. तुम्ही संघात ना का बाहेर पडला? ती आमच्या भाईंदरला केशवसृष्टी संघाची एक मोठी जमीन आहे माहिती असेल ते. तिथे खूप किस्सा घडला होता. भाईंदर मेरा भाईंदरमध्ये एक फार मोठा गुंड होता आणि तो केशवसृष्टीत स्वतःच्या लॉऱ्याने यायचा आणि तिथले डोंगर फोडून ते सगळे माती दगड भरून असे फुकटात तो चोरी करून घेऊन जायचा. आणि जे संभाजी सावंत म्हणून एक गृहस्थ होते जे RSSने तिथल्या सगळ्या व्यवस्थेसाठी ठेवलेले होते, आणखीन एक पूर्ण पात्रे नावाचे एक गृहस्थ होते ते पण तिथे ठेवलेले होते. असे ते दोघंजण त्याची व्यवस्था बघायचे. तर त्यांनी त्याला हाफ मर्डरपर्यंत करायची वेळ आणली, त्यांनी विरोध केला म्हणून. बरं, केशवसृष्टी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मालमत्ता आहे ती, आणि तिथून हे एक गुंड येऊन चोरून नेतो. आणि मग आम्ही सगळेजण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, तेव्हा आम्ही सगळे हजार एक मुंबईतले तरुण स्वयंसेवक काठ्याबिठ्या घेऊन त्या गुंडाला मारायला असं प्लॅनिंग करून भाईंदर स्टेशनवरनं मोर्चा काढला. आणि त्या मोर्चाला आमचेच संघचालक वगैरे आले आणि पोलीस स्टेशनच्या मैदानात सभा घेतली आणि आम्हाला थंड केलं आणि आम्हाला सांगितलं आपण असं काही करायचं नाही. त्यामुळं आम्ही त्या ते 1000 आम्ही यायला म्हटले, दंड शिकवतात, मारायची वेळ आली की मारायला देत नाहीत. अलीकडच्या या सगळ्या बदललेल्या काळामध्ये शरद पोंक्षे इतकं थेट आणि स्ट्रेट फॉरवर्ड राहणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? घरात तरी तुम्ही हे सांगता काय की शरद पोंक्षेंसारखं शक्य आहे का आत्ता राहणं आत्ताच्या काळामध्ये? काय हरकत नाही आहे, गरजा खूप कमी ठेवा. हे सगळं लफडं मला वाटतं गरजा वाढवल्याने होते. तुम्ही मला कायम असंच बघत असाल ना, मस्त एक 10-12-15 झब्बे शिवून ठेवायचे लेंगे, बस झालं. काय करणार, उत्तम काम करायचं खरं सांगू का? तुमचं काम पाहिजे चांगलं. मी स्टेजवर काय करतो पडदा उघडल्यानंतर पडदा पडेपर्यंत ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुम्ही इथे बोलवायचं की नाही ते ठरवता. इथे मला उगाच वेड्यासारखं नाही बोलवलंय, टाइमपास नाही, आज कोणच नाही ते त्या यायला ते पोंक्षेला बोलवा असं असं नाही ना. काहीतरी त्या रंगमंचावर मी केलेलं आहे 25 वर्ष, काहीतरी केलेलं आहे, काहीतरी त्या सावरकरांवर व्याख्यानं दिली आहेत, काहीतरी 4 टकली बदलली आहेत माझ्यामुळं. त्या सगळ्याचा एक ह्यांना काहीतरी बोलूया आपण असं कुठेतरी कोणाचतरी मनात आलं असेल आणि बोलवले. पण तुम्ही आयुष्यभर हिंदुत्ववादी विचाराने वागलात, हिंदुत्ववादी विचाराचा प्रचार केला असं आपण या अलीकडच्या काळात हिंदुत्वाचे विचार आणि गांधीवादी विचार असं कायम संघर्ष खूप जुना आहे, आता तो हळूहळू खूप वाढायला लागला. पण गांधी पण हिंदुत्ववादीच होती की तुम्ही पण गांधीवाद म्हणून जे आपण म्हणतो ना कायम श्रीरामाचीच भजनं म्हणाले ते. ते काय कव्वाली नाही म्हणत होते तर म्हणजे हे चुक बेसिकच सगळं चुकलेलं आहे. नाही पण तुम्ही गांधी पण वाचलेत तर तुम्हाला गांधीवादातल्या कुठल्या 4 गोष्टी आवडतात की हे खूप चांगलं आहे आणि हे आपण सगळ्यांनी समोर घेऊन चालले पाहिजे, गांधीवाद आपण पोहोचवला पाहिजे लोकांना? भयंकर पहिलं मोठी गोष्ट स्वावलंबन. त्यांनी स्वातंत्र्य स्वराज्य देशाला स्वातंत्र्य मिळवणं ही संकल्पना तळागाळापर्यंत पोचवली हे त्यांचं माझ्या मते फार मोठं काम आहे. ते कुठल्याही नेत्याला जमलं नसेल देशातल्या, एवढ्या मोठ्या त्या काळात 35-36 करोडचा देश होता. या 35-36 करोडमधल्या शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य आणि आत्ता आपण पारतंत्र्यात आहोत ह्या भावना पोचवण्याचं काम हे फार मोठं काम आहे. तो गांधी विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हा पोहोचवलाच पाहिजे, का नाही पोहोचवलं? सगळेच विचार चांगले आहेत. गांधी विचार चांगला आहे, आंबेडकर विचार चांगला आहे, सावरकर विचार चांगला आहे, हे सगळे चांगलेच आहे. आणि हे कोणी ना खरं हे सगळं छान होतं चाललेलं. हे 20-25 वर्षात हे सगळं घाण झालेलं आहे. हे जातीच्या मतपेट्यांचं राजकारण सुरू झालं ना आणि इथून सगळा सत्यानाश झाला या आणि पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी करून टाकला सगळा. मला माहीत नाही तुम्ही हे केलं आहे की नाही, पण आम्हाला नथुराममधला एखादा मोनोलॉग ऐकायला आवडेल. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग,
खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनंही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर. तुमच्यातली हीच एनर्जी तुमच्याकडनं घेण्यासारखी आहे. सध्याचा काळ असा आहे किंवा आजूबाजूची परिस्थिती अशी की लोक सोयीनुसार त्यांचे विचार बदलतात, त्यांची भूमिका बदलतात, पण तुम्ही त्यातले नाहीत. तुमच्या आजारपणाच्या काळात जी पॉझिटिव्हिटी तुम्ही दाखवली ती खरोखरच खूप कौतुकास्पद आहे, सगळ्यांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे. तुम्हाला यापुढे निरोगी आयुष्य लाभावं ही आमच्या शुभेच्छा आणि मनापासून हिमालयाच्या सावलीला सगळ्यांनी या नक्की. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.